हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती मोहरे. माझ्या फूडबेली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अंड्याची बिर्याणी कशी करायची आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला. पण आज मी बिर्याणी नाही बनवणार आहे, माझे मिस्टर संजय मोहरे ते तुम्हाला अंड्याची बिर्याणी बनवून दाखवतील. नमस्कार मित्रांनो, आज लॉकडाऊनचा 40वा दिवस. तुम्ही म्हणाल की मी या किचनमध्ये येऊन काय करतोय. झालं असं की माझी दोन्ही मेहुणे राहतात माझ्याच बिल्डिंगमध्ये आणि आम्ही आज अंड्याची बिर्याणी नवीन प्रकारची बनवणार आहोत. तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल, मजा करूया. हा बिर्याणीसाठी मी आता कांदा चांगला तळून घेतोय. हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा. हे साधारण मी 6 कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा, जास्त लाल करायचा नाही. हे तांदूळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत. हा तांदूळ जरा जो जुनासाच आहे त्याला मी शिजवण्यासाठी, हा तांदूळ शिजवताना आपल्याला बिर्याणीसाठी अंडा बिर्याणी आहे, त्यामुळे तुम्ही जर कच्ची बिर्याणी बनवत असाल कुठल्याही मटण चिकनची तर तांदूळ जरा 70-75% शिजवून घ्यायचा. पण आता ही अंडा बिर्याणी आहे त्याला जास्त मोठा दम द्यावा लागत नाही, म्हणून तुम्ही साधारण 85-90% तांदूळ शिजेल असं शिजवून घेऊया तांदूळ. तर तांदूळ मी साधारण अर्धा तास भिजवून ठेवतोय पाण्यामध्ये. जास्त जर नवा तांदूळ असेल तर जास्त वेळ भिजवू नका, तो नरम पडेल लगेच. पुन्हा आहे मी अर्धा तास भिजवून ठेवतो आहे. तर मी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे. तू म्हणाल अंडा बिर्याणीला इडलीचं भांडं काय करायचं, तर हीच जी आपली जी अनोखी पद्धत आहे ना ती हीच आहे. आता साधारण एका आकाराच्या वाट्या घ्यायच्या, माझ्याकडे आहेत उपलब्ध, त्यातले मी घेतले आहेत 7-8. तर खाली बुंदाला आणि तेल लावून घ्यायचं जर सगळ्या वाट्यांमध्ये. हा, आणि आपण याच्यामध्ये अंडी बलब काढून घेणार आहोत. त्याचा तेल अशासाठी लावतो आहे की जेव्हा तुम्ही अंडी उकडून होती तेव्हा ती सहजपणे सुटून यावी, म्हणून मी थोडं तेल वापरतो याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये मी एक एक अंड फोडणार आहे. जर असं मी त्याला फोडून घेणार आहे. थोडस चिमटीभर मीठ टाकणार आहे. आपण अंड्याच्या बिर्याणी ग्रेव्हीमध्ये राईसमध्ये मीठ वापरणार आहोत, त्याच्यात थोडस टाकूया, कारण आतमध्ये जरा थोडं मीठ व्यवस्थित लागलेलं असेल तर चव चांगली येते. आणि ही अंडी, हे पाणी आता तापलेलं आहे चांगलं, हे मी याच्यामध्ये लावत. तर मी अंडा इडली लावत आहे. मी पहिली 8, मी एकूण 14 अंडी घेतली आहे, ती पहिली 8 लावून घेतो आणि 6 मग दुसऱ्या ह्याच्यात लावी चांगले उकडून घेण्यासाठी. मी ते झाकण लावत आहे. हा, आता आपल्या अंड्याच्या इडल्या झालेल्या आहेत ज्या आपण लावल्या होत्या. अंडे जर असं गरम असेल मी गावी घेतोय. मित्रांनो, आता भात ठेवूया शिजायला. भातासाठी मी 1 किलोचा भात करतोय, त्याच्यामुळे जरा असं मोठस पातेलं घेतलंय. तुम्ही पण जरा व्यवस्थित पातेलं घ्या. मी हे पाणी घेतोय. एक किलोचा भात आहे, साधारण 2 लिटर पेक्षा जास्त पाणी लागेल मला कदाचित. साधारण 2-2.5 लिटर पाणी घेतोय भात शिजवण्यासाठी. तर मी या अंडा बिर्याणीसाठी
हे मसाले घेतलेत, 8 लवंगा घेतलेत, दालचिनी घेतली आहे, 8 वेलच्या घेतल्या आहेत, तूप घेतलंय चमचाभर, मोठा चमचा एक, मीठ घेतलंय, मीठ थोडं भातात जास्त घालतोय कारण का आपण पाण्यात शिजवून घेणार, जास्त पाण्यात शिजवून घेणार आहोत आणि पाणी ड्रेन करणार आहोत. मी काही बेलीव्स घेतले आहेत 4 आणि याच्यामध्ये मी शिजवायला टाकणार आहे केवडा इसेन्स. चिकन मटण बिर्याणी बनवतो तेव्हा मी केशराचा वापर करतो, पण मटण आणि हे उग्र पदार्थ असतात तर अंडं त्याप्रमाणे तेवढं उग्र नसतं, म्हणून मी केवड्याचा फक्त वापर करणार आहे. पाणी गरम व्हायला सुरुवात झाली आहे, त्याच्यात उकळी फुटेल त्याला, तर उकळी फुटायच्या आधी हे मी मसाले त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात करतोय. आता त्याच्यामध्ये मी केवड्याचे इसेन्स टाकतोय, साधारण 8-10 थेंब टाकतो, जास्त टाकत नाही, अति उग्र दर्प पण चांगला मजा येत नाही, अंड्याचा पण दर्प थोडा आला. उकळी फुटलेली आहे खूपशी आणि मी 1 मिनिटात आणखीन जरा जाऊन देतो याच्यामध्ये, कारण काय हे सगळ्या अर्क मसाल्यांचा जेवढा भातामध्ये चांगला उतरेल तेवढी आपल्याला बिर्याणी खाताना त्याची मजा येणार. हे आपले मगाशी मी भिजवून ठेवलेले तांदूळ पाण्यामध्ये आता त्याच्यामध्ये टाकतोय पाण्यामध्ये शिजवायला. हा भात शिजताना जास्त ढवळू नका, हलक्या हाताने करा कारण तांदूळ आपला मोडला नाही पाहिजे, त्याचं भान राहून द्या. मित्रांनो आता भात आपला शिजलेला आहे, बघा तुम्ही दाणा हातात घेऊन, साधारण 80% शिजलेला भात आहे तो. तो जरा झाला की मी बंद करतो आता गॅस, 85% शिजलाय आपला भात, तुम्ही आता काढून देतो मोकळा. भात आपला तसा दाणा दाणा एक एक वेगवेगळा आपल्याला मोकळा झालेला दिसत आहे. तर आता मी हा पॅन घेतलेला आहे, आपल्याला ही जी अंड्याची इडली आहे ती दोन्ही साईडला जरा खरपूस भाजून घ्यायची आहे आणि मी याच्यासाठी तेल वापरणार आहे. मग अशी कांद्यातलं उरलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना केव्हा केव्हा वापरायचं, मी ते तुम्हाला दाखवेल. ते मी तेल थोडंसं टाकतोय पॅनवर, पॅन चांगला गरम तापलेला आहे, थोडं तेल टाकतोय त्याच्यामध्ये, थोडीशी मिरची पावडर टाकतोय, हळद आपल्या बिर्याणीत टाकणार आहोत म्हणून मी टाकत नाही आता याच्यामध्ये हळद, नाही तर तुम्ही थोडी हळद टाकली तरी चालेल. थोडस मी टाकून गॅस थोडं स्लो करून घ्या, याच्यामध्ये इडली आपण मस्त असे लावून घेऊया. सात इडल्या लावल्यात मी, 7 नंतर लावतो. हे मी काढून घेतो आता, त्याच्यात आपण दुसरा भाजा भाजून घेऊया, तळून घेऊया. छानपैकी अशा फ्राय करून घेतले आहेत, जास्त खरपूस करू नका त्याला, अगदी नेमक्याच करा, म्हणजे त्याचा तो नरमपणा थोडा राहिला पाहिजे. आता मी आपल्याला ना जेव्हा आपण दम देऊ तेव्हा खाली गुंदाला करपू नये भात किंवा रस, म्हणून आपल्याला खाली ना बटाटे लावायचे. त्या बटाट्याला जरा मसाल्यात परतून घेतलं तर त्याला टेस्टही छान येते. बघा याच्यामध्ये मगाशी मी उरलेलं तेल घेतोय,
त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतोय कारण बटाट्याला मी मीठ लावलेलं नाही आहे. आणि थोडा मिरची पावडर टाकतोय त्याच्यामध्ये. आता आपली ही बटाटी परतून झालेली आहे. आता मी पॅन मध्ये अशीच ठेवतो, जेव्हा दम लावेन तेव्हा याचा वापर करेन. ग्रेव्ही करायला घेत आहे बिर्याणीची. बिर्याणी ग्रेव्हीसाठी मी आपण याच्यासाठी तळायसाठी वापरतो. ग्रेव्हीसाठी मगाशी जे कांद्याचं उरलेलं तेल आहे तळलेलं ते वापरतो. त्यांनी बिर्याणीला छान टेस्ट येते. ग्रेव्हीला मी एक साधारण 7-8 चमचे तेल घेतोय. बिर्याणीसाठी तेल आणि तुपाचा वापर सढळ असते करा. त्याच्यामध्ये मी दुसरे 4 कांदे बारीक कापून घेतले आहेत. नॉर्मल आपण जेवणासाठी कापतो तसे ते मी आता टाकतोय. तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी ऍड करतो. आता तुम्ही प्युरी बघाल अगदी पूर्ण बारीक केलेली नाही, त्याला जरासा जाडसरपणा ठेवलेला आहे. आता मग याच्यामध्ये मी टाकतोय हळद. ही साधारण 1 टीस्पून घेतली आहे मी. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालतोय आपली. ही साधारण 6 टीस्पून घेतली आहे मी. बिर्याणी मसाला मी घरी बनवलेला, त्याच्याशिवाय बिर्याणीची लज्जत वाढणार. आणि जेवढा तुम्ही ताजा बनवलेला मसाला वापराल त्याची लज्जत खूपच चांगली असेल. तर मी आज साधारण 1.5-2 चमचे मीठ टाकतो याच्यामध्ये. मी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता. त्यात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता मध्यम आचेवर मसाला चांगला परतून घेत, मसाला टाकल्यावर चांगलं परतून घेतलेलं आहे मिश्रण आहे. आता मी त्याच्यामध्ये दही ऍड करतो. आणि दही घातल्यानंतर नीट ढवळून घ्या, नाहीतर ते दही फुटतं. हां, ते जरा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि गॅस एकदम स्लो ठेवा दही घातल्यानंतर. हे साधारण 1/2 किलो दही घेतलेलं आहे मी 1 किलो बिर्याणीला. दही चांगलं एकजीव करून घ्या आणि मग मिश्रण करा. पाणी शक्यतो त्या दह्यामध्ये कमीत कमी असेल असं बघा. एकदम मध्यम आचेवर हे दही आपल्या मिश्रणामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे. यांनी दही टाकल्याने काय होतं माहितीये, ग्रेव्ही अशी चांगली सर्व मिळून येते आणि बिर्याणीमध्ये त्याची लज्जत फारच छान लागते. मी याच्यात लिंबू घालत नाही. खूप लोक बिर्याणीमध्ये लिंबू घालतात. मी मुद्दाम दही आणि टोमॅटोचा वापर केलाय, त्यामुळे लिंबाची गरज लागत नाही आपल्याला. गॅस एकदम स्लो करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे किसतोय वस्तू एक. मित्रांनो, हे चीज नव्हे, हे उकडलेलं अंड आहे. तर या ग्रेव्हीमध्ये मी साधारण 4-1 अंडी घालणार आहे. आपण जेव्हा ही अंड्याची बिर्याणी खातो तेव्हा नुसती ग्रेव्हीला अंड्याची नीट चव येत नाही. जर तुम्हाला ग्रेव्हीला अंड्याची चांगली चव आणायची असेल तुम्ही हे करून बघा आणि मग मला सांगा. तर याच्यामध्ये मी साधारण किसून घालतोय, 3-4 अंडी घालतोय.
गैस थोड़ा सा वाढ़ी है। थोड़ी सी कोथिंबीर टाकतो है। थोड़ा सा पुदीना टाकतो है। बाकी पुदीना आणि कोथिंबीर भातामध्ये थारामध्ये लावण्यासाठी मी ठेवलेली आहे। त्याने एक छानसा सुवास येतो बिर्याणीला पुदीना कोथिंबीरीचा। चार थेंब मी तेवढा इसे टाकतो याच्यामध्ये। हलका दर्प केवढ्याचा हा बिर्याणीला येईल आपल्या। गॅस बंद केलेला आहे मी आणि याच्यामध्ये साधारण एक ते दीड कांदा, दीड ते दोन कांदे तळलेले याच्यामध्ये मी कुस्करून टाकणार आहे। मी सहा कांदे तळून घेतलेले आहेत। त्यातले साधारण दोन कांदे लावणार आहे आणि बाकीचे कांदे मी दम देताना बिर्याणीवर पसरवणार आहे। आता आपली ग्रेव्ही करून झालेली आहे, अंडे फ्राय करून झालेले आहे, भात करून झालेले आहे, सर्व तयारी झालेली आहे। बटाटी जे पातेल्याच्या मुळाशी जी लावायची आहे ते फ्राय करून झाले आहे। तर आता आपण बिर्याणीला दम द्यायला चालू करूया। साधारण अर्धा तास ते 40 मिनिटं अजून लागतील। अर्धा तास दम द्यायला लागेल आणि 10 मिनिटं बिर्याणी शेक करायला लागतील आपल्याला। तर ही अशी आपली बिर्याणी छान होणार आहे। आता बघा तुम्ही, आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचंय। दम द्यायचं रागवून द्या वाफेचा दम। तर मी या पातेले घेतलेलं आहे, जाड धुंदाचं पातेलं आहे माझ्याकडे अल्युमिनियमचं। त्याच्यामध्ये मगाशी जे आपलं राहिलेलं तेल आहे कांदा तळून झालेलं, तेच मी वापरणार आहे। मी गुंदाला टाकणार आहे आणि चांगलं पसरवून घेणार आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी बिर्याणीसाठी तेल तुपाचा वापर सडळ असते करा। तर मी हे पसरवून घेणार आहे। त्याच्याने बुंदाला बिर्याणी करपणार नाही दम देताना। आणि त्याची खबरदारी म्हणून घेण्यासाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे बटाटी सुद्धा लावणार आहोत खालच्या थराला, त्याच्यामुळे आपली बिर्याणी करपणार नाहीये। आता ही सर्व बटाटी जी आहेत मगाशी आपण फ्राय करून घेतलेली ती खाली बुंदाला चांगली पसरून घेणार आहोत। चार चार बटाटी जी आहे ती मी मध्ये लावत आहे जिकडे गॅसची ज्वाळ लागते। आम्ही आता याच्यामध्ये हा भात पसरत आहोत। चांगला इव्हनली समतलपणे सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तो। हा अर्धा भात आहे हा सगळ्यांनी याच्यामध्ये टाकला आहे आणि हा पसरताना एक काळजी घ्यायची आहे की हा राईस अख्खा राहिला पाहिजे, तुटला नाही पाहिजे, नाही तर बिर्याणीला दम बसायच्या आधी मलाच दम बसेल। साधारण 4 चमचे तूप घेतलेले आहे, त्यातला अर्धा तूप मी या भातावर पसरून घेतो। आता या भातावर मी जर पाण्याचा थोडा आपका देणार आहे। हे गरम पाणी भाताचं मगाचं मी काढून ठेवलेलं आहे, अजूनही थोडं कोमट आहे ते, तर मी त्याचा आपका देतो सगळीकडे। आता याच्यावर मी आपण जो तळायचा तळून घेतलेला कांदा आहे तो अर्धा कांदा लावणार आहे याच्यावरती।
असा व्यवस्थित पसरून घेणार आहे तो कांदा। हा कांदा नसेल, मी वारंवार सांगतो, हा असा कांद्याचा वापर जर नाही केला तर बिर्याणीला तुमचा टेस्ट येणार नाही। कांदा ही बिर्याणीची जान आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर मी याच्यावर पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहे, थोडी अशी बारीक बारीक तोडून घेतली आहे अशी पुदिना आणि कोथिंबीर। कुठल्याही बिर्याणीला पुदिना आणि कोथिंबीरीच्या दर्पाशिवाय बिर्याणी पूर्ण होऊ शकत नाही। मी अर्धी ह्याच्यात लावली आहे, या थरामध्ये अर्धी वरच्या थरामध्ये लावणार आहे। रंग पण छान दिसतो, थोडा पांढऱ्या भातात जसा हिरवा रंग आला ना तो छान दिसतो। मी ग्रेव्ही परत जरा जरा ढवळून घेतो आणि यातली अर्धी ग्रेव्ही मी या थरावर लावणार आहे। या त्याच्यावरती मी जी आपण अंडी परतून घेतली आहेत, अंड्याच्या इडल्या, त्या याच्यावर लावणार आहे आणि त्याच्यावर परत अर्धी ग्रेव्ही लावणार आहे। मी अंड्याच्या ज्या इडल्या केलेल्या आहेत त्या पसरवतो। आता मी याच्यावर उरलेली ग्रेव्ही पसरवत आहे। आता उरलेला जो आपण राईस ठेवलाय अर्धा, तो मी याच्यावर पसरून घेतो इव्हनली। आता मी याच्यावर उरलेलं जे तूप आहे ते पसरवून घेतोय। तेला तुपाचा सढळ असते वापर, बिर्याणीची लज्जत याच समीकरण आहे बाबा। परत पाण्याचा थोडा हबका देणार आहे। तळलेला कांदा याच्यावर पसरून घेणार आहे। अवलेला सगळा कांदा मी याच्यावर मिश्रण पातावर पसरून घेणार आहे। मित्रांनो, कशी दिसते बिर्याणी? पुदिना आणि कोथिंबीर मी हे झाकण याच्यावर ठेवत आहे। बघा, हे मी झाकण ठेवल्यानंतर जनरली जर तुम्हाला दम द्यायचं असेल तर हे ज्या कढा आहे त्याला आपल्या गावाच्या पिठाचं, चपातीचं आपण पीठ करतो ना, त्या पिठाचं तिथे आवरण देणं आवश्यक आहे की वाफ बाहेर जाऊ नये। पण माझ्याकडे काय हे पातेलं आणि ताट ह्याचं कॉम्बिनेशन मी घेऊन आलेलो आणि मी काय करतो, माझे जुने व्यायामाचे दोन डंबेल्स आहेत तर मी ते कपडा ठेवतो आणि त्या कपड्यावरती दोन डंबेल्स ठेवतो आणि त्या दोन डंबेल्सच्या दाबामुळे आणि हे कटोकट झाकण असल्यामुळे माझी वाफ बाहेर जात नाही। हे मापाने मी आणलेलं आहे, परंतु तुम्हाला मी सांगेन की दम तुम्हाला द्यायचा असेल तर इथे पीठ लावायला विसरू नका, नाही तर वाफ जर बाहेर गेली तर चांगला दम मिळणार नाही। आम्ही हा गॅस लावला आहे आणि हा तवा चांगला तापवून घेतला आहे। आम्ही याच्यावर ठेवतो आणि त्याच्यावर आपलं पातेलं ठेवणार आहे, ज्यामुळे आपलं बिर्याणी खालती करपणार नाही आणि योग्य ती उष्णता मिळेल। आणि हा गॅस पूर्ण फुल ठेवणार आहे। बिर्याणीचं पातेलं आहे ते मी याच्यावर ठेवतोय। तर मी याच्यावर असा फडका टाकतोय,
त्या फडक्यावरती मी दोन्ही डंबेल्स ठेवणार आहे. डंबेल्स सरकणार नाही आणि डंबेल्स गरम होणार नाहीत म्हणून फडका ठेवलाय. दोन माझ्याकडे मोठे डंबेल्स आहेत, त्याच्यामुळे झाकणावर चांगला दाब राहील, वाफ बाहेर जाणार नाही आणि बिर्याणीला दम चांगला मिळेल. ही बिर्याणी आपण आता दम द्यायला ठेवली आहे. मी साधारण अर्धा तास ठेवणार आहे, त्यातली पहिली 5 मिनिटं मी गॅस पूर्ण ठेवणार आहे फुल मोठ्या फ्लेमवर आणि 5 मिनिटं झाल्यानंतर मी मिडियम फ्लेमवर ठेवणार आहे अर्धा तास. अर्ध्या तासाने भेटूया परत. त्या आपल्याला अर्धा तास 35 मिनिटं साधारण होऊन गेली आहे, त्याला वाफ देऊन आता आपल्याला हे काढायचं आहे. पण हे लगेच उघडू नका, एक 5-10 मिनिटं जाऊन द्या. गॅस बंद केलं, मी आता गॅस बंद करत आहे, तर 5-10 मिनिटं जाऊन द्या. त्याच्यामध्ये वाफ जरा त्या भातामध्ये मुरू द्या आणि मग उघडा दे, जागी उघडू नका. मी आता हे एकदम काढून ठेवत आहे. मी आता हे पातेलं उतरवत आहे खाली. मी हे 5-7 मिनिटं झालेली आहे, मी झाकण उघडत आहे. बघा कशी मस्त वाफ आलेली आहे आपल्या बिर्याणीला. तर मी जास्त वाफ आणून देत नाही आहे, मी काढतोय आणि नेमकंच त्याच्यामधलं भात काढून घेतोय. हा, सुंदर.